नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. राज्यस्तरीय टायकोंडो या क्रीडा क्षेत्रात डोंबिवली शहरातील मराठवाडा या विभागातील श्रेयस सुभाष अंभोरे या विद्यार्थ्याने राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे पदक पटकावले आहे. वंचित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार कोठेही होताना दिसत नसल्याकारणाने डोंबिवली शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया झोपडपट्टी महासंघ ठाणे जिल्हा यांच्या वतीने सर्वसमावेशक असा श्रेयस अंभोरे ह्याचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शाल व पुष्पगुच्छ व मिठाईचे वाटप करून त्याचा गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी डोंबिवली शहरातील अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष झोपडपट्टी महासंघ यांनी श्रेयस आंबोरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जागतिक लेवल आहे, संपूर्ण जगाचे देशातले लोक हे खेळाडूच्या मापी सत्कार मूर्ती श्रेयस यांचा या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित असलेले आपले सर्व प्रमुख पदाधिकारी सन्माननीय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते लक्ष्मणराव अंभोरे साहेब, आमचे मित्र राणा शेठ, आपल्या जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष भाई किशोर मध्ये, आमच्या प्रमिलाताई सावर, सचिन भाऊ साळवी, नितीन चोनवणे, अशोकराव हिवाळे, बनसोडे साहेब, आमचे मित्रश्री खेडकर आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आर पी आयचे तुकारामजी पवार साहेब, आमचे तेजस जोंधळे, आमचे सप्पाळ साहेब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली शहर सचिव सन्माननीय दिनेशजी साळवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, आणि ज्या शेठचे वडील सन्माननीय ॲडव्होकेट सुभाषजी आंबोरे साहेब, आपण सर्वजण लक्ष्मण उशिरे असतील, जय असेल, दयानंद असेल, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण अतिशय सुंदर भावना व्यक्त केल्या. आंबोरे साहेबांनी ती भावना व्यक्त करून दाखवली की खरंच आपल्या समाजातल्या तरुणांची सत्कार झाला पाहिजे. आपल्या भावनेतून, आपल्या शब्दातून भाई किशोर मगरे यांनी सुद्धा चांगली शुभेच्छा दिल्या, चांगली त्यांनी कल्पना मांडली. खरंच आहे की आपल्या या समाजातल्या मुलांना हे केलं पाहिजे आणि त्यातून मुलांचा एक उत्साह वाढतो, एक शक्ती त्यांना मिळतील. खरं तर पाहिलं तर या जागतिक महाराष्ट्र ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये ज्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला ते आपलं श्रेष्ठ बाळ. या श्रेष्ठ बाळाने जी मेहनत आणि जे कष्ट आहे त्याच्या पाठीमागे वडील संस्कार हे देतच असतात, पण त्याने जर हातपायत नाही हरवले तर आई वडील काय करणार. तर तितकीच शक्ती ज्या पद्धतीने ऊर्जा आई वडिलांची असते तीच ऊर्जा आपल्या लेकरांमध्ये असते आणि ती भावना श्रेष्ठनं जागृत केल्यामुळं श्रेयस हा राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा हा विद्यार्थी बाळ आपल्या समाजातून, बौद्ध समाजातून हा दुसऱ्या क्रमांकाचा त्यांनी पटकावला. खरं तर हे अत्यंत मराठवाड्यातील मागास ज्याला म्हणतो आपण जिल्हा, त्या जिल्ह्यातून ते येत आहेत, परभणी जिल्ह्यातून आई वडील काही या शहरात येतात, इथे वास्तव्य करतात, फुलेनगर झोपडपट्टीमध्ये यासारख्या वस्तीमध्ये आपला उदरनिर्वाहाचा ते वकिली करतायत आणि त्यातून त्यांनी आपल्या लेकराला मुलाला शिकवण्याचं जे दडघडण करण्याचं काम, खरंच तुमचं अभिनंदन वकील साहेब. तुम्ही आपल्या समाजातल्या आज आम्ही या ठिकाणी सत्कार का घेतो, मग साहेबांनी सांगितलं की आपल्या मुलांना घेतलं पाहिजे. आज या श्रेयसचा सत्कार घेतल्यामुळे याचा एक नवीन आदर्श आहे, नव्या पिढीपुढे, नव्या तरुणांपुढे गेला पाहिजे की कुठेतरी कौतुक त्याच्या मनाला सुद्धा एक इच्छाशक्ती निर्माण होते की अरे मला चार लोकांनी माझं कौतुक केलं तर त्याला एक मनामध्ये चांगल्या भावना तयार होतात. पुढे याचा पाठीमागे आपला हेतू आहे आणि आपल्या समाजातला आज तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे, पण उद्या तो आपला जय भीमचा जय घोष करून पहिला क्रमांक पटवेल अशी आम्हाला भावना वाटते. मला खूप अतिशय आनंद झाला जेव्हा मला आमचे सहकारी मित्र यांनी ही बातमी कळवलेली आहे आणि मलाही माहिती नव्हतं, पण आमच्या कार्यकर्ते सहकारी यांनी मला ही गोष्ट सांगितल्यामुळं मी तात्काळ आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान आपण नाही करणार तर कोण करणार. म्हणून आपल्या समाजातील सर्वांनी आपण आपले काही मतभेद असतील परंतु सामाजिक बांधिलकी, आपले जे समाजावर होणारे अन्य अत्याचार यासाठी आपण आंबोरे साहेब हे भूमिका घेऊन या डोंबिवलीसारख्या शहरामध्ये अशी ज्वलंत अशा प्रकारचे उदाहरणं येतात. आत्ताच आपल्याला माहिती आहे 15 दिवसापूर्वी अश्विन कांबळे नावाच्या तरुणाचे
अत्यंत दिवसा ढवळ्या त्याच्यावरती खुली हल्ला झाला, त्याचे डोळे काढण्यात आले, त्याला मारहाण करण्यात आली. आपापल्या पद्धतीनं आज खरं ते मला वाटतं कोणी बोलले की झोपडपट्टीमध्ये अनेक घेरे. हा आमचा अशोकराव म्हटला की श्रेयस सारखे अनेक घेरे त्यांना बाहेर आणण्यासाठी कुठेतरी त्यांना वाद चालू करण्यासाठी बगरे साहेब तुमच्यासारखे आमच्यासारखे आंबोरे साहेब आपण शोधले पाहिजे. अशा हिऱ्यांना थोडं वावा दिली पाहिजे. आपल्याला माहिती आहे आंबोरे साहेबांचे मुलं दोन्ही अत्यंत चांगल्या पैकी शिकत आहेत, चांगला मुलांनी पण चांगली प्रगती करतायत. दोन्ही मुलं आणि मुलगा खूप हुशार, अतिशय हुशार आहेत. अशा मुलांना सुद्धा आपल्याला सगळ्यांना वाव देऊन पुढे आणलं पाहिजे. कारण आपण नाही आणणार तर कोण आणणार? अशा प्रकारच्या या भावना आपण व्यक्त करत असताना श्रेयस बाळ तू आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकाराची कमी वयांमध्ये 14व्या वर्षी तू बाबासाहेब आंबेडकर हे 14वं रत्न आहे आणि तू एक 14वं म्हणजे 14व्या वर्षाचे एक रत्न तू पटकिवलेला आहेस. अशा प्रकारची भावना तुझ्याबद्दल आम्ही मनामध्ये व्यक्त करतो. आई वडिलांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल ते बरोबर आपल्या समाजाची काय भावना आहे, ज्या वस्तीत राहतोय त्या वस्तीचं स्वप्न काय, त्या वस्तीत आपली लहान मुलं काय करतायत, आई वडील काय करतायत, त्याच्यावर सुद्धा आपल्याला काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. वकील साहेब तुमच्यासारखे लोक सुद्धा पुढे आले पाहिजे. आज माझी शीत तळमळ आहे बघरे साहेब, आम्हाला आमची हे सगळं शीत तळमळ आहे. झोपडपट्टीत राहणारा जो मूल माणसं आहेत आपल्या की आजही दारिद्र्याच्या जीवनामध्ये जगावं लागतं आणि इथलं शासन आजही आमच्या डोक्यावरती दडपण्याचं काम करतं. त्याला हे आपली कुठली साखळी आणि मजबूत ज्याला काय म्हणतो आपली मजबूत ताकद नसल्यामुळे आज आपले असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे मतगरे साहेब म्हटले की सातनं घर करायला पाहिजे पण करत नाहीत, कारण ते गरिबांचं लेकरू त्यांना दिसतच नाही. ते आता इथला आमदार खासदार किंवा कोणी असते तर त्यांना एखादा जोशीचा किंवा पवार पाटीलचा पोरगा असतो तर धावत गेले असते. परंतु अशा प्रकारची भावना व्यक्त करत असताना आम्ही ही सुद्धा दुःख या खासदार आणि आमदारापर्यंत मी स्वतः म्हणेल की तुम्ही दलित गरिबांचे आता अनेक मुलं वकील होत आहेत, डॉक्टर होत आहेत. आमच्या वसंतरावांची मुलगी सुद्धा वकील झालेली आहे. आम्ही त्यावेळी त्यांना सांगितले की तुम्ही एखादी भेट देऊन त्यांना दिलं पाहिजे. परंतु आपल्या गरीब शोषित वंचित घटकाकडे दुर्लक्ष आपल्याला आपल्याला ते जाणून बनून करतायत. त्यामुळं मला वाटतं आपणच आपल्या लेकरांचं कौतुक करणं खऱ्या अर्थाने हीच आपली भूमिका. ते अतिशय उत्तम अशा प्रकारचं त्यांनी श्रेय त्यांनी आपला मिळून दिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा तो देईल अशी मी त्याला अपेक्षा करतो. ठाणे प्रदेश व केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि मी माझ्या उभे परिवाराकडनं श्रेयस बाळाला खूप खूप भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत उच्च पदापर्यंत त्याने जावो अशा प्रकारचे आपल्याला श्रेयस बाळाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम जय महाराष्ट्र. हे मला वाटतं राज्यस्तरीय तायकोंडो या स्पर्धेमध्ये तायकोंडो काय प्रकार आहे त्यांनी सांगितलं असेल. मला वाटतं या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे. ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे आणि आपल्या या गोरगरीब समाजातनं अशा स्पर्धांमधनं जे प्राविण्य मिळवतात मी प्रथम माणिकराव उघडे यांचं अभिनंदन करतो. त्यांनी असे हिरे शोधून त्यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी छोटे खाणे का असू द्या परंतु तो सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आज या शहरात अशा अनेक घडामोडी आहेत परंतु आपल्या अनेक पक्षाच्या अनेक चळवळीच्या अनेक घडामोडी आपण बाजूला ठेवून आपले जे विद्यार्थी आहेत, आपले जे तरुण आहेत, जे राष्ट्रीय स्तरावरती प्राविण्य दाखवतात त्यांच्यासाठी का होईना आपण एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र येणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी चळवळ आहे. आज या शहराची परिस्थिती आपण उघडे साहेबांना माहितीच आहे. कारण जसं आता साहेबांनी सांगितलं, चालू साहेबांनी सांगितलं की मराठवाडा जो एक विभाग आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपण जो दुष्काळग्रस्त भाग म्हणून त्या मराठवाड्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत, बरेचसे असे लोक आहेत की जे स्पेस पाहत आहेत त्यांच्याकडे खूप काही टॅलेंट आहे.
आणि जागतिक लेवलवर जाऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू शकत अशा प्रकारचं त्यांचं म्हणजे टॅलेंट आहे. परंतु दुष्काळ भाग असल्या कारणामुळे तिथली आर्थिक परिस्थिती बिकट असल्या कारणामुळे ज्या गोष्टीपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असतात ती परिस्थिती तिथे निर्माण होत नाही. आणि याच कारणामुळे आपल्या मराठवाडा विभागातून महाराष्ट्राच्या इतर विभागातून बरेचसे लोक मुंबई या ठिकाणी वास्तव्य येतात. आणि खरंच आहे म्हणतात की मोठ्या शहरामध्ये जे आहे सध्या आता आपण मुंबईला म्हणतो स्वप्न नगरी आहे आणि ते लोक इकडून परिस्थितीमधून रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही गावीभर काम करतो आणि इकडे पण आम्ही त्या पद्धतीने काम करतो. इकडे आल्याच्या नंतर माननीय आठवले साहेब यांच्याशी भेट झाली बरेच वेळेस. त्यांचं कौतुक पण या ठिकाणी मी करेन कारण त्यांचं जो पाठबळ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत खूप चांगलं सहकार्य केलं मला इथे आणि आज त्यांच्या पाठबळामुळं या डोंबिवली शहरामध्ये आम्ही टिकून राहू शकतो. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं मला एक कौतुक वाटत आहे. ठीक आहे, या लोकांना मोटिवेट करणं किती गरजेचं असतं हे आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि असे कार्यक्रम दुर्दैवानं मी पाहतो डोंबिवली शहरामध्ये होतच नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल. परंतु एक चांगली सुरुवात माननीय उघडे साहेब यांनी केलेली आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या कार्यक्रम जेव्हा आयोजित केल्याने सर्वांचे जेव्हा मत या ठिकाणी व्यक्त केले आणि सर्वांची तीच भावना होती की बरेचसे आपल्या या डोंबिवली शहरामध्ये बरेचसे असे हिरे आहेत, बरेचसे असे विद्यार्थी आहेत, बरेचसे व्यक्ती आहेत जे की आपलं नाव लौकिक करू शकतात. आपल्याशी काहीतरी म्हणजे बेसलेस काहीतरी करतो असं त्याला वाटणार नाही. म्हणजे कॉन्फिडन्स केव्हा येईल त्याला तो खेळतो त्याला कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये. परंतु समाजामध्ये सुद्धा आपण राहत असताना एकूणमेकांना जर मोटिवेट जर आपण केलं तर एखादा व्यक्ती राज्यस्तरावर आहे तर नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलपर्यंत तो जाऊ शकतो. कारण असं खेळाचा जो उद्देश आहे तर खेळामध्ये महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की त्याला मोटिवेट करणं खूप आवश्यक आहे. मी महासंघामध्ये काम करत असल्यामुळे मी जबाबदार व्यक्ती असल्या कारणामुळे मी उघडे साहेबांना अशी विनंती करतो की डोंबिवली शहरातल्या झोपडपट्टीमध्ये व्यसनाचा प्रकार जो आहे या व्यसनापायी आपले हिरे आपले जे भविष्य आहे देशाचं आपल्या समाजाचं भविष्य आहे ते कुठं ना कुठं तरी दबल्या जातोय आणि कोण या स्पर्धेपर्यंत येऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. इव्हन शाळेतसुद्धा जाऊ शकत नाही अशी या म्हणजे आज आपण म्हणतो भारतामध्ये आपण जागतिक लेवलला जातोय आणि जागतिक सत्ता आपण बोलतो याच्यामध्ये जगामध्ये सर्व गोष्टी करतो. परंतु आपली समाजाचे लोक आपले विद्यार्थी जे आहेत लहान लहान मुलं आपण पाहिलं आपण उपाड आहोत, आपण लढणारे आहोत, आपण अन्यायाचा प्रतिकार करणारे आहोत, आपण लिखाणामध्ये पण कमी नाही, आपण बोलण्यामध्ये पण कमी नाही आणि आपली आपली जी मुलं आहेत ती खेळ खेळामध्ये पण कमी नाही. त्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने आमचे किशोरजी मगळे साहेब उपाध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने लक्ष्मणराव आंबोरे साहेब यांच्या वतीने राणा शेठ यांच्या वतीने आमच्या ताई प्रमिलाताई सावंत यांच्या वतीने आपले नितीन आहेत, सचिन आहेत, आपले अशोकराव आहेत, बनसोडे साहेब आहेत, विठ्ठल केडकर आहेत, आपले लक्ष्मण उशिरे आहेत, जय आहेत, परत ते दयानंद गायकवाड सपकाळे आहेत, दयानंद गायकवाड आहेत. या सर्वांच्या वतीने मी या बालकास असं मी म्हणजे मी भगवान गौतम बुद्धांच्या म्हणजे प्रार्थना करतो की त्या बाळाला अजून शिक्षणाचं बळ प्राप्त व्हावं. त्याने खरोखर खेळामध्ये अजून दुसरा आहे तर पहिला यावं आणि पूर्ण आपले ऑल इंडिया ऑल जगाचे ऑलिम्पिक असेल त्या ऑलिम्पिकमध्ये जाऊन नीरज चोपडा सारखं नाव रोशन करावं ही मी मी आता विनंती करतो शहराचे नितीन सोनवणे साहेब यांनी श्रेयस कौतुक दोन शब्द बोला मरे
क्रिकेट टायकॉन्डो कराटे याच्यामध्ये त्यांचा महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर आलेला आहे. त्यांना माझ्यातर्फे आमच्या पक्षातर्फे त्यांना शुभेच्छा आहे. तर तुमचं व्यक्तिमत्व आमच्या धम्म परिषदेमधलं आमचे मित्र सचिन सालवे साहेब श्रेयसचे कौतुकवर दोन शब्द उत्कणी मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई या सर्व महामानवांना महामातेंना दिवार वंदन आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा सस्नेमिक जेवणी जय सविता. आज आपण एक कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. कौतुक म्हणजे सर्वसाधारण कौतुक नाही आहे, तर हे जे कौतुक आहे खूप मोठं कौतुक आहे. मी याच्यासाठी असं म्हणेन हे मोठं आहे कारण हे जे आयोजन केलेले जो स्पर्धा होती जी आयोजन केलेली स्पर्धा होती ती वर्ल्ड हायकोर्ट असोसिएशनने त्यांनी केलेली, त्याचबरोबर इंडिया यांनी देखील असोसिएशन केलेली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रने असोसिएशन या असोसिएशनने केलेली ही स्पर्धा होती. ही स्पर्धा गेल्या महिन्यात झाली, अहमदनगरमध्ये आयोजित केली होती. तर या तिन्ही वर्ल्ड इंडिया आणि महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या म्हणजे वर्ल्डमधून ही स्पर्धा होती, त्यामुळे ह्या स्पर्धेला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर हे करत असताना त्याला जे जी कामगिरी केली त्या कामगिरीने त्याला महाराष्ट्रामध्ये दुसरं पदक मिळालं, रौप्यच पदक मिळालं आहे, त्याबद्दल त्याचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि असेच आपले जसं आता पवार साहेबांनी सांगितले आपल्याकडे असे बरेच कार्यकर्ते आपले असे खूप तरुण आहेत जे होत करू आहेत, जे अभ्यासामध्ये देखील खूप हुशार आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं नाव आहे, काम करतायत, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्यांना पुढे येण्यासाठी कोणी हात पकडत नाही किंवा त्यांना तेवढा सपोर्ट मिळत नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे की इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर सगळे विविध पक्षाचे संघटनेचे मान्यकरी आहेत, तर मी सगळ्यांना असं विनंती करेन की अशा बोध करू अभ्यासू आणि ज्याच्यामध्ये जी करण्याची धमक आहे अशा विद्यार्थ्यांना अशा तरुणांना आपण हातभार लावावा, त्यांना सपोर्ट करावा आणि त्यांना पुढे नेण्यासाठी मदत करावी. त्याचबरोबर मी श्रेयसला हे म्हणेन की तो आणखी थोडी मेहनत कर, आपण आता रौप्य पदापर्यंत आलेला आहेस, तर आणखी थोडी मेहनत कर, आणखी थोडी जिद्द बाळग की मला सुवर्ण पदक मिळवायचं आहे. तर मी अशी अपेक्षा करतो आणि अशी शुभेच्छा देतो की या पुढच्या स्पर्धेमध्ये तो सुवर्ण पदक मिळवेल आणि आपलं समाजाचं आपल्या देशाचं नाव मोठं करेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी ते सांगतो आणि मला सर्व एवढंच सांगायचं आहे की जी मोठी मोठी नेते मंडळी आहेत आपले उघडे साहेब झालं, मंगरे साहेब झालं, आंबोरे साहेब झालं, रामाशेठ झालं, त्यांनी जो हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे सत्कार समारंभाचा हा खूपच चांगला कार्यक्रम आहे. कारण असे आपल्या वस्त्यामध्ये असे अनेक हिरे आहेत जे आतमध्ये आहेत ते बाहेर म्हणजे त्यांना वाव मिळत नाही आहे प्रत्येक गोष्टीची बाहेर येण्याची, आणि अशा कार्यक्रमामुळं त्यांना काय चला आपला कुठेतरी सत्कार होतो आहे याच्यामुळं आता आपला श्रेयस बाहेर आला. तसे असे अनेक येतील, अनेक मुलं बाहेर येतील, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक याच्यात आहेत आपले भरपूर असे हुशार विद्यार्थी आणि आपल्या जातीला तर हुशारीचं योगदानच लागलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापासून, हे तर सर्वांना माहिती आहे. तरी मी आमच्या हा जो सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि श्रेयसला पुढे शुभेच्छा देतो की त्यांनी एक दिवस आता रोहे पदक त्यांना पटकावलं आहे, त्यांना नक्कीच सुवर्ण पदक घेऊन यावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि जर त्यांना सुवर्ण पदक जर आणलं तर हा कार्यक्रम उघडे साहेबांच्या ऑफिसमध्ये हा कार्यक्रम डोंबिवलीच्या मोठ्या स्टेजवर होईल अशी आशा बाळगतो आणि याच्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती आख्याके आहे कुमार श्रेयस सुभाष अंबोरे. हा नववीचा विद्यार्थी, नववी शिकणारा विद्यार्थी आणि आज तो दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात आलेला आहे, रौप्य पदकाचा मानकरी ठरलेला आहे. खरोखर सर्वप्रथम त्याचे आपण टाळ्यांनी खूप खूप आणि त्याचे वडील ॲडव्होकेट सुभाष अंबोरे सर आणि त्यांच्या मिसेस यांचं सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. कारण मुलं आपण आईवडील भडवत असतात आणि
आज नॅशनल लेवलला तो त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आई वडिलांचं एक भरपूर योगदान असलंच पाहिजे. कारण मला कळतं खेळण्यामध्ये मुलांना आपण पुढे पाठवतो जेव्हा, कारण माझा मुलगा नॅशनल लेवलला फुटबॉल प्लेअर आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की काय पालकांची तारेवरची कसरत खूप असते, अभ्यासही घेणं पण शाळेत आहे अजून, अभ्यासही घेणं आणि खेळण्यातही त्याला पुढे आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी भरपूर आई वडिलांची पण कसरत आहे याच्यामध्ये. आणि ह्या बाळाला खरोखर मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते. दुसऱ्या क्रमांकावर आहे, यापुढे तू पहिल्या क्रमांकावर नक्कीच येशील अशी ही आशा बाळगते. आणि आज आपण सर्व या कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेऊन आपला कीर्तिवय सगळ्यांनी त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आज ह्या ऑफिसवर सर्व महापुरुषांच्या जयंत्या, स्मृती दिन, वाढदिवस आणि आता हा नवीन उपक्रम अतिशय महत्वाचा, हा खूप महत्वाचा. कारण आपली मुलं ही भरपूर मोठ्या पदावर आहेत स्टेट लेवलला वगैरे, पण ती अशी चमकली नाही. पण तिथं म्हणते आता आपण ऑफिसवर घेतलं, पण यापुढे अशा ना म्हणजे साऱ्या मुलांची 10-15 एकत्र सत्कार असा आपण चांगला हॉल घेऊन करायचा. आपल्या मुलं पण आपली पण आपल्याला दाखवली पाहिजे. खूप मुलं आहेत आपली, आपल्या आपल्याला असं एवढंच की तिथे पोहोचत नाही तिथपर्यंत, ते कार्य आपण केलं पाहिजे. आणि आज मी काय बाळाला आणलं नाही आणि मी आज पूर्ण दिवस अंधेरी मध्ये होते. मी सांगितलेलं आहे की आज साठी आपल्याला अब्युज केलेलं आहे ते आपले सन्मान्य उघडे साहेबांनी. आणि खरोखर पहिलं तर त्यांचं कौतुक करावं पाहिजे की कारण की ते सगळेच करतात, जयंती करतात, वाढदिवस करतात, पण हा वेगळाच त्यांनी एक मला सांगितलं शेट असा असा कार्यक्रम आहे. मी मिशनचा म्हणलं तो रिक्षानं जाय मी थांबतो म्हटलं, साहेबांनी मला बोलवलेलं आहे तो रिक्षा तर मी त्यांच्या वडिलांचं जास्त कारण काय चोरी नाही म्हणून तुझे बाळा आणि वडिलांनी सहकार्य घेतलं म्हणून तू पुढे गेला. आणि खरोखर असेच वडील पाहिजे, असेच मुलं पण पाहिजे. खरोखर तुझं हे शिकायला पोहोचलाय, शिरक्याला पोहोचलेलं आहे. आणि मित्रांनो आज फक्त दुसरा क्रमांक कमवला आहे, पण पहिला क्रमांक नक्की कमवशील. आणि आपला मोठा प्रोग्राम आपण इथं हॉलमध्ये ठेवूया आणि नक्की जोरात आपलं स्वागत करूया. आणि एक दिवस तुला आठवले साहेबांना पण भेटायला देऊ आम्ही, तर तुला हे आलं हा साहेबांना काकांना तुझं स्वागत करूया. खरोखर आई वडिलांचं खरं प्रेम आहे आणि आई वडिलांनी जी मेहनत घेतली म्हणून हा बाळ इथं आला. म्हणून आपण सगळ्यांनी असं आपल्या मुलांकडे जर लक्ष दिलं, आता आपलेही मुलं असे घडू शकतात, पण आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. फक्त आपल्या मुलाला मोबाईल आणि जर गेला ताई म्हणते बाबा जाऊ दे खेळू द्या ना तुम्ही काय रागवता त्याला, असं करू नका. आपल्या मुलावर जर लक्ष दिलं खरोखरच आपले मुलं बी असे घडू शकतात. आणि ह्या बाळाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरोखर सगळ्यांना जय भीम. एक आंबोरे कुटुंब म्हणजे वडील सुभाषराव आंबोरे यांचे वडील परवणीला हे सुद्धा मोठे पत्रकार म्हणजे त्यांची प्रेस होती. त्या चळवळीतून सुभाष आंबोरे घडलेले आहेत आणि त्यांनी मुलाला परत आणखी या डोंबरी शहरामध्ये येऊन त्यांनी घडवलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा दुसरा क्रमांक आलेला आलेला आहे. रौप्य पदक त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि मित्रांनो या महाराष्ट्र भारताचं दुर्दैव असं आहे की खेळाडूला किंवा स्पोर्ट्सच्या कुठलंही प्रोत्साहन दिलं जात नाही, ही खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे. आज मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कुठेही त्यांचा गौगाव केला जात नाही. आमच्या ताई बहुजनांचा कुठलाही कार्यक्रम असला की तळागाळातला त्या हँडल करतात आणि खूप आम्हाला त्यांना हे करतात, त्यांचे सगळ्यात प्रथम आम्ही हे करतो. आणि त्या बाळाने श्रेयसनी त्यांनी महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त विविध संघटनेचे, विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले. आणि हा कार्यक्रम माणिकराव उघडे या शहरातली अत्यंत जबाबदार व्यक्तिमत्व आहे. आंबेडकरी चळवळ म्हणजे आगीत आणि फुपाट्यामध्ये काम करण्यासारखं आहे मित्रांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचे कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कार्यकर्ता लहान असू दे मोठा असू दे त्यांच्या अत्यंत जबाबदारीने ते त्यांचे वाढदिवस त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते या डोंबिवली शहरामध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा इथे त्यांचा सत्कार समारंभ आणि त्यांना बोलून त्यांना पुच्छगुच्छ देऊन किंवा सगळ्यांना बोलून त्यांचा गौरव गुणगौरव करतात. आणि
त्यांना सत्कार समारंभ करतात त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने आम्ही आभार त्यांना शुभेच्छा देतो आभार हे करतो त्यांचे आणि सर्वांच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने त्या बाळाला सर्वप्रथम मी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळ्यांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो जय भीम जय भारत माणिकराव उघडे यांच्या कार्यालयामध्ये जो सुरेश सुभाष आंबोरे यांचा सत्कार सोहळा त्याच्या अगोदर चव्हाण सर ट्रॅफिकचे यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर आमचे राणासाहेब यांचा देखील वाढदिवस साजरा केला असे अनेक सत्कार कार्यक्रम या कार्यालयात होत असतात. खरोखर चळवळ ही काय असते ही कार्यकर्त्यांना माहीत असते आणि जो कार्यकर्ता चळवळीतून निर्माण होतो तो कधीच कोणाला विसरत नसतो. मला रस्त्यामध्ये कळालं की बाहेर जात असताना मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आमच्या जिल्ह्याचे संपर्क तुकाराम पवार विठ्ठलजी खेडकर की असा असा कार्यक्रम आहे बोललो आपण काहीतरी वृक्ष वगैरे घेतो म्हणून चल आहे तिथं सगळं काही आम्ही आणून ठेवलंय. म्हणलं अरे आपल्या पक्षाच्या वतीने नाही होतो नाही नाही बोललं आणलंय आम्ही तुम्ही चला. महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येणारा हा विद्यार्थी श्रेयस सुभाष आंबोरे याची खरोखर ह्या कल्याण डोंबिवली जिल्ह्यामध्ये डोंबिवली शहरातील आमदार खासदार मंत्री महोदय यांनी दखल घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी दखल घेतली नाही. काही तळागाळातील कार्यकर्ते यांनी त्याची दखल घेतली त्यांनी छोटासा कार्यक्रम त्यांच्या घरी घरच्या घरीच केला परंतु याला जबाबदार पत्रकार बांधव देखील आहेत. पत्रकारांना देखील माहिती असतं की कुठला विद्यार्थी कधी निवडून आला कधी त्यांनी कुठलं पद घेतलंय या सगळ्या बातम्या झळकत असतात परंतु जाणून बुजून काही लोक त्या गोष्टीला टाळतात. त्यातलाच हा प्रकार झालेला श्रेयस सुभाष आंबोरे हा विद्यार्थी खरोखर जीवानी त्यांनी काम केलंय त्याच्या वडिलांनी त्याच्या मागे फार पाठीमागे उभं राहून त्याला घडवलंय परंतु त्याची दखल कुठे घेतलेली गेलेली नाही मीडियानी देखील या डोंबिवलीच्या पत्रकार संघाने देखील त्याची दखल घेतली नाही. आम्हाला अभिमान आहे डोंबिवलीच्या पत्रकारांवरती की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांच्या घरी जाताय. एखादा विद्यार्थी पहिलीतला पास झाला 100% मार्क आले की त्याच्या घरी जाताय परंतु ह्या विद्यार्थी कसा सुटला त्यांच्या नाव हे मला काही कळलं नाही. तर याची दखल घेतली गेली पाहिजे आणि ही दखल आमचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष नवनिर्वाचित माणिकरावजी उघडे आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे यांनी ती दखल घेतली आणि खरोखर ही दखल घेण्या योग्य आहे आणि ह्या दखलीचे त्यांना जाणीव आहे की एखाद्या गोरगरीबाचा मुलगा जर शिकून मोठा होतोय तर त्याच्या आपण नाही सत्कार करणार तर कोण करणार. एखादा मोठ्या घराण्यातला व्यक्ती येऊन तर सत्कार करणार नाहीये आणि ह्या सत्कार झाला पाहिजे ह्या हेतूने आम्ही सर्व तळागाळातील आंबेडकर विचारधारेचे लोक इथे जमा आहोत. आमचे राणासाहेब आहेत आमचे आंबोरे साहेब आहेत आमचे तुकाराम पवार साहेब आहेत विठ्ठल खेडकर आहेत लक्ष्मण आहेत अशोकराव आहेत सोनने आमच्या ताई आहेत आंबोरे आहेत असे सर्व तेजस झोंदळे आहेत असे अनेक कार्यकर्ते आहेत. परंतु ह्याच्यामध्ये पक्षाची भूमिका आणि पक्षाचं कार्य ह्याचं देखील जबाबदारी असते. जर एखादा व्यक्ती पक्षाचा पदाधिकारी आहे तर त्याचं देखील काम आहे की आपल्या समाजाचा कुठला व्यक्ती कुठे पास झाला आहे कुठे काय काम करत आहे कुठे झळकला आहे का याची दखल घेणं फार जरुरी आहे आणि ती दखल माणिकराव उघडे यांनी घेतली त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली. याबद्दल मी बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं मी सगळ्यांचे आभार मानतो. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत.